खानापूर तालुका क्षत्रिय मराठा संघटनेची येत्या 19 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना कार्यक्रमाच्या तयारीची बैठक खानापूर विद्यानगरातील संघटनेच्या कार्यालयात शनिवारी पार पडली आहे। बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार होते तर बैठकीला महिला अध्यक्ष डॉ सोनाली सरनोबत तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी गुरुवंदना कार्यक्रमात परमपूज्य श्री 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 स्वामी यांची उपस्थिती राहणार आहे। यासाठी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी तालुक्यात विभागावर समिती नेमण्यावर चर्चा करण्यात आली। यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन गुरुवंदना कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यावर भर देणे, गुरुवंदना कार्यक्रमात खेड्यापाड्यातून जास्तीत जास्त नागरिकांना उपस्थित राहण्याबद्दल मार्गदर्शन करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आले। यावेळी डॉ सोनाली सरनोबत, तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई, भाजप नेते किरण येळ्ळूरकर आदींनी विचार मांडले। मे रोजी पाटील गार्डन करंबळे इथे श्री मंजुनाथ स्वामीजी यांचा भव्य व दिव्य सत्कार व गौरव त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। वास्तविक मराठा समाज हा पूर्णपणे संघटित नसून तालुक्यामध्ये आपण वेगवेगळ्या ज्या रीतीने जे राहतो त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण समाजाचं एकत्रीकरण करून आपला विकास करून घेण्याच्या दृष्टीनं आपण एकत्र करण्यासाठी म्हणून हा 19 तारखेचा दिवस या गौरवाच्या निमित्त आपण त्या ठिकाणी सर्वांनी मिळून तालुक्यातून यायचं आहे आणि प्रत्येकाने आपापल्या परीनं आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्या समाजाच्या लोकांना जागृत करून त्या ठिकाणी घेऊन यावं असं खानापूर तालुका क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीनं मी नम्र विनंती। बैठकीला रमेश पाटील उपाध्यक्ष सीताराम बेडरे शहराध्यक्ष अप्पया गुरव ॲडव्होकेट एच एन देसाई भाजप नेते पंडित ओगले दयानंद चोपडे नारायण कदम संदीप शेमले विशाल पाटील मारुती शिमन गौडर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दरम्यान आभार सचिव रमेश पाटील यांनी मानले आहेत। सुहास पाटील, कॅनन सिटी न्यूज, खानापूर।